नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचे स्वागत आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच एल हायस्कूल म मराठी मिडियम ई e लर्निंग प्रोग्राममध्ये दोन हजार वीस एकवीस मी सौ एन व्ही मोंढे आपण आज शिकणार आहोत इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञान धडा चौदावा मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत या पाठामध्ये आपण शिकणार आहोत द्रव्य म्हणजे काय पदार्थांच्या अवस्था मूलद्रव्ये संयुगे तसंच मिश्रण म्हणजे काय मिश्रणाचे गुणधर्म कोणते इत्यादी विद्यार्थी मित्रांनो जरा आठवूया पदार्थांच्या अवस्था किती व कोणत्या आहेत बरं बरोबर पदार्थांच्या तीन अवस्था आहेत पहिली म्हणजे स्थायू अवस्था दुसरी द्रव अवस्था व तिसरी वायू अवस्था निसर्गातला कोणताही पदार्थ ह्या तीन अवस्थांपैकी एका अवस्थेत उपस्थित असतो उदाहरण घ्यायचं झालं तर पाणी पाण्याचा जेव्हा बर्फ होतो तेव्हा बर्फ म्हणजे स्थायू अवस्था पाणी हे अवस्थेत असते व पाण्याची जेव्हा वाफ होते ती वाफ म्हणजे वायू अवस्था अशा प्रकारे पाणी हे तीन अवस्थांमध्ये निसर्गामध्ये उपलब्ध असते आता हे जे पदार्थ निसर्गामध्ये असतात त्या पदार्थांचे सतत अवस्थांतर होत असते म्हणजे एका अवस्थेतून ते दुसऱ्या अवस्थेत जात असतात आता या पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत पदार्थांचे गुणधर्म कोणते बरं सांगा बरं प्रवाहिता ठिसूळपणा कठीणपणा घनता अविद्राव्यता विद्राव्यता पारदर्शकता इत्यादी पदार्थांचे गुणधर्म आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात म्हणजे कापूस कापूस हा मऊ असतो तर लोखंडामध्ये प्रचंड ताकद असते अशा प्रकारे प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म हा वेगवेगळा असतो वेग मुलांना आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तू कशापासून बनतात बरं कोणतीही वस्तू निरीक्षण करा कुठला कुठलीही कुठलाही पदार्थ घ्या प्रत्येक वस्तू ही, ही पदार्थापासून म्हणजेच द्रव्यापासून बनलेली असते कोणत्याही पदार्थामध्ये कोणत्याही अं वस्तूमध्ये द्रव्य संचय असतो आपल्या अवतीभोवतीची प्रत्येक वस्तू ही एकतर संयुगाने बनलेली असेल मिश्रणांनी बनलेली असेल किंवा मूलद्रव्यांनी बनलेली असेल मूलद्रव्य म्हणजे काय की जो पदार्थ निसर्गामध्ये आहे त्याच अवस्थेत असतो आहे त्याच अवस्थेत वापरात येतो आहे त्याच अवस्थेपासून वस्तू बनवल्या जातात उदाहरणार्थ माती लोखंड किंवा तांब्याची तार आता हे ज्या हे जे पदार्थ आहे हे, हे जसेच्या तसे वापरून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात म्हणून यांना म्हणतात मूलद्रव्य नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात आता प्रत्येक वस्तूसाठी असा निसर् नैसर्गिक अवस्थेतील पदार्थ वापरणे शक्य आहे का नाही बघा आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या धातूंपासून बनलेल्या आहेत उदाहरणार्थ स्टील तांबे जस्त इत्यादी आता हे सगळे मूलद्रव्य आहेत का नाही काही संयुगे आहेत तर काही मिश्रणे आहेत बघा खुर्ची ही वस्तूच वेगवेगळ्या पदार्थांपासून बनते उदाहरणार्थ प्लास्टिक लाकडाची खुर्ची धातूची खुर्ची इत्यादी म्हणजे वस्तू वेगवेगळ्या गोष्टींपासून बनतात खिडकीचे तावदान हे काचेपासून तयार होते बरोबर आहे की नाही अशा प्रकारे तुम्ही जर अवतीभोवती निरीक्षण केले तर प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या पदार्थांनी बनलेली आहे परंतु मूलद्रव्य असो संयुग असो की मिश्रण असो हे सर्व द्रव्यापासून बनलेले आहेत पदार्थ बरोबर द्रव्य मात्र शास्त्रीय भाषेत पदार्थाला द्रव्य असे म्हणतात वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला द्रव्य म्हणजेच मॅटर असे म्हणतात एकच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ म्हणजेच इंग्लिशमध्ये सबस्टन्स असे म्हणतात आता आपण बघणार आहोत द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म द्रव्याचे गुणधर्म कोणते ते कशा पद्धतीने वापरात येतात या सगळ्याची माहिती आपण मिळवणार आहोत वस्तू कोणत्याही अवस्थेत असली तरी त्यात असणारे द्रव्य हेच त्याचे गुणधर्म ठरवते म्हणजे ओरिजिनल नैसर्गिक जे द्रव्य असते त्याचे जे गुणधर्म असतात तेच गुणधर्म त्या वस्तूला लागू पडतात उदाहरणार्थ खडू घेऊया खडूचे जर आपण बारीक बारीक कणांमध्ये रूपांतर केले त्याची भुक्ती केली तर खडू व ती खडूची भुकटी याचे गुणधर्म बदलतील का नाही कारण खडूची भुकटी ही बारीक बारीक खडूच्याच कणांपासून बनलेली आहे आपण जर शाईचे थेंब रुमालाने पुसले तर तो रुमाल शाई शोषून घेतो आणि त्यामुळे रुमालावर शाईचा डाग पडलेला असतो म्हणजे त्या रुमालावर शाईचे बारीक बारीक कण जमा होतात म्हणजे शाईसुद्धा ही पदार्थापासून बनलेली आहे किंवा दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर अत्तर म्हणजे सेंट सेंटच्या बाटलीचं झाकण उघडल्यानंतर लगेच त्याचा सुवास अवतीभोवती दरवळतो म्हणजेच सेंटचे कण सेंटच्या बाटलीमधले असलेले छोटे छोटे कण हे हवेत पसरतात व त्यामुळे आपल्याला त्याचा वास येतो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वे अवस्थांमधील पदार्थांचे उदाहरण बघितले व त्यांचे गुणधर्म बघितले पदार्थाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे द्रव्याला वस्तुमान असते म्हणजेच ज्या द्रव्यापासून ती वस्तू बनली असते त्या द्रव्याला पण वस्तुमान असते बघा दोन आपण जर दगड घेतले एक छोटा दगड आणि एक मोठा दगड तर छोट्या दगडामध्ये कमी संचय आहे व मोठ्या दगडामध्ये जास्त संचय आहे मग हे दोन्ही दगड जर तराजूच्या पारड्यात ठेवले तर काय होईल मोठा दगड असलेले पारडे जड असल्याने खाली जाते म्हणजेच पदार्थाला काय असते वस्तुमान द्रव्याला वस्तुमान असते द्रव्याचा दुसरा महत्वाचा गुणधर्म म्हणजे द्रव्य जागा व्यापतात म्हणजेच प्रत्येक वस्तू प्रत्येक पदार्थ हा आपल्या अवतीभोवतीची जागा व्यापत असतो त्याला काहीतरी जागा लागत असते उदाहरण घ्यायचे झाले तर जर आपण पाण्याने भरलेला ग्लास घेतला काटो काठोकाठ भरून एक ग्लास घेतला व त्यामध्ये जर आपण एखादा बटाटा किंवा दगड टाकला तर काय होईल त्या ग्लासमधले थोडेसे पाणी ग्लासच्या बाहेर सांडेल का बरं त्या दगडाने त्या ग्लासमध्ये जागा केली काही जागा दगडाने व्यापली आणि म्हणूनच त्या पाण्याला जागा राहिली नाही म्हणून ते पाणी ग्लासच्या बाहेर सांडले एकच घटक असलेल्या द्रव्यास पदार्थ असे म्हणतात अशा एकच घटक असलेल्या द्रव्यास पदार्थ असे म्हणतात उदाहरणासाठी बघा आपल्यासमोर वेगवेगळे वेग पदार्थ दिलेले आहेत हे सर्व पदार्थ एकाच पदार्थापासून बनलेले आहेत परंतु जे द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांपासून बनलेली असतात त्यांना मात्र मिश्रण असे म्हणतात दोन द्रव्ये जेव्हा एकमेकात मिसळतात तेव्हा वेगळा पदार्थ तयार होतो म्हणजे त्याला मिश्रण असे म्हणतात उदाहरणार्थ सरबत लोखंड पोलाद कोळसा हवा मीठ तांबे पितळ माती यांमध्ये सरबत पोलाद हे काय आहे मिश्रण आता जर पदार्थांचे वर्गीकरण करायचे झाले तर द्रव्याचे घटक एकच असलेले पदार्थ स्थायुरूप अं पदार्थ वायुरूपात असलेले पदार्थ द्रवरूपात असलेले पदार्थ किंवा द्रव्य जर एकापेक्षा अनेक पदार्थ जर एकापेक्षा अनेक द्रव्यांनी बनलेला असेल तर तशा प्रकारे सुद्धा आपण पदार्थांचे वर्गीकरण करू शकतो बघा आता आपल्यासमोर काही उदाहरणे दिलेली आहेत व त्या पदार्थांचे तुम्हाला गट पाडायचे आहेत बघा कोणकोणते गट द्रव्याचा एकच घटक असलेले पदार्थ द्रव्याचे अनेक घटक असलेले पदार्थ स्थायीरूप अवस्थेत असणारे पदार्थ आता कोणकोणते आहेत बघा बरं एकच घटक असलेले पदार्थ म्हणजे मीठ वाफ कोळसा माती इत्यादी अनेक घटक असलेले अनेक घटक असलेले पदार्थ कोरीव मूर्ती दूध कॉन्क्रीट माती सरबत शिजलेली खिचडी धूर इत्यादी स्थायी रूपात कोणते आहेत बरं कोरीव मूर्ती सोने कोळसा माती कॉन्क्रीट शिजलेली खिचडी इत्यादी आता द्रवरूपात असणारे पदार्थ रूपात असणारे पदार्थ हे लिहून तुम्ही हा तक्ता पूर्ण करायचा आहे वहीमध्ये तो व्यवस्थित लिहून मला तो पाठवायचा आहे वैयक्तिक व्हॉट्सअपला म्हणजे मी तो चेक करून तुम्हाला सांगेल हा पाठ व्यवस्थित वाचायचा आहे अशा प्रकारे आपण पाठ चौदावा मूलद्रव्य संयुगे आणि मिश्रणे याचा पाठ परिचय करून घेतला उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत धन्यवाद